नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण MPSC राज्यसेवा कंबाईंड प्री एक्झामसाठी करंट अफेअर्सचा अभ्यास कधीपासून कधीपर्यंत करायचा असा जो प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये आहे, तर या प्रश्नाबाबत थोडीशी माहिती पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर करंटचा अभ्यास कुठून करायचा किंवा करंटच्या अभ्यासाचं महत्त्व काय याही गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चालू घडामोडीच्या अभ्यासाचं महत्त्व काय ते पाहूयात. जर आपण आपल्या एक्झाममध्ये पाहिलं तर कंबाईंडसाठी जर विचार केला तर आपल्याला करंट अफेअर्सचे एकूण 15 प्रश्न येतात, जे की आपल्याला डिरेक्टली करंट अफेअर्स या सेशनमध्ये दिलेले असतात. मात्र जर आपण एक्झाम ओरिएंटेड करंट अफेअर्सचे क्वेश्चन पाहिले तर त्या प्रश्नांची संख्या अगदी 42 ते 48 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे सर्व विषयांमध्ये मिळून आलेले जर करंट अफेअर्सचे क्वेश्चन आपण बघितले तर ते 42 ते 48 पर्यंत जाऊ शकतात. हे कसं? तर समजा पॉलिटीमध्ये एखादा क्वेश्चन आलेला आहे तर तो क्वेश्चन जरी पॉलिटीमध्ये विचारलेला असला तरीसुद्धा त्याचा कुठे ना कुठे संदर्भ करंट अफेअर्समध्ये किंवा चालू घडामोडींमध्ये आलेला असतो आणि त्यामुळे तो प्रश्न पॉलिटीच्या स्वरूपामध्ये आपल्याला विचारलेला असतो. तर अशा पद्धतीने चालू घडामोडींवरती आपल्याला प्रश्नसंख्या जास्त येते. राज्यसेवेच्या बाबतीत विचार केला तर 15 प्रश्न हे ठरलेले आहेत. मात्र त्याचबरोबर इतर सब्जेक्टमध्ये सुद्धा, म्हणजे सब्जेक्ट ओरिएंटेड जे क्वेश्चन येतात तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न पाहायला मिळतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचा चालू घडामोडींचा अभ्यास स्ट्रॉंग असतो, खूप चांगल्या पद्धतीने केलेला असतो, तर असे विद्यार्थी प्रीमध्ये क्वालिफाय होतातच, पण त्याचा फायदा त्यांना मेन्समध्ये सुद्धा होतो. जर तुम्हाला चांगल्या रँकने अधिकारी बनायचा असेल तर करंट अफेअर्स हा एक असा विषय आहे की जो बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये प्रेडिक्टच नाही करतायत की एक्झॅक्टली काय विचारतील. आणि चालू घडामोडींची एक दिशा न मिळाल्यामुळे बरेच विद्यार्थी, त्याचबरोबर त्याच्यामधला बराच डाटा बदलत असल्यामुळे बरेच विद्यार्थी याच्याकडे थोडं दुर्लक्ष करतात. म्हणजे त्यांना माहीत असते की करंट अफेअर्स हे फार महत्त्वाचे आहे, मात्र तरीसुद्धा ते त्या विषयाकडे दुर्लक्ष करत असतात. आणि त्यामुळे जर हा विषय तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचा तो स्ट्रॉंग पॉईंट बनू शकतो आणि तुम्हाला जास्त मार्क्स मिळू शकतात. सो चालू घडामोडी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर आता चालू घडामोडींचा संदर्भ साहित्य कोणतं किंवा कोणत्या पुस्तकामधून चालू घडामोडींचा अभ्यास करायचा किंवा वर्तमानपत्र कसं वाचावं. पर्सनली मला विचारलं तर मी तुम्हाला चालू घडामोडींसाठी एक सोर्स जो आहे तो सांगू शकते आणि तो म्हणजे यशाची परिक्रमा, जे की पृथ्वी प्रकाशनचं मॅगझिन आहे. जर तुम्ही मंथली हे मॅगझिन घेतलं असेल तर खूप छान, कारण या मॅगझिनमधून खूप सगळे क्वेश्चन्स येतात. आणि इव्हन आपण जे लोकराज्य किंवा योजना हे जे सेपरेट मॅगझिन्स घेत असतो आणि त्याचा अभ्यास करत असतो, तर योजना असेल किंवा लोकराज्य असेल याची जी समरी असते ती सुद्धा या मासिकामध्ये दिलेली असते. आणि त्याचा फायदा तुम्हाला काय होतो की मॅगझिनमध्ये नको असणारा जो भाग असतो इतर मॅगझिन्समध्ये, की जो आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा नसतो पण तो दिलेला असतो, तर असा भाग जो आहे तो आपल्याला, म्हणजे तो वाचण्यामध्ये जो वेळ जातो तो वेळ आपल्या इथे वाचू शकतो. आणि म्हणूनच यशाची परिक्रमा पृथ्वी प्रकाशनचं जे मासिक येतं तर ते मासिक जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला जास्त फायदा होईल. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही यशाची परिक्रमा, सॉरी, पृथ्वी मॅगझिनचंच जर वार्षिकी जो अंक येतो तर वार्षिकी किंवा सहामाही हे जरी वाचले तरी सुद्धा तिथून तुमचे बरेचसे घटक जे आहेत ते कव्हर होतात. किंवा दुसरा वार्षिकी सकाळचं येतं फुल इयरली जे बुक असतं ते जरी वाचलं तरी चालेल. पण मला असं वाटतं की यशाची परिक्रमाची लँग्वेज पण सोपी आहे, शॉर्टमध्ये दिलेलं असतं आणि छान पद्धतीने दिलेलं असतं, तर ते तुम्ही रेफर करू शकता. आता दुसरा प्रश्न येतो, वर्तमानपत्र वाचावं का? तर वर्तमानपत्र वाचावं किंवा न वाचावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. मात्र मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्ही चालू घडामोडींचा अभ्यास वर्तमानपत्रातून वाचत असाल, करत असाल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. एक म्हणजे कोणतं वर्तमानपत्र तुम्हाला वाचायचं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, म्हणजे तुम्ही उगीचच लोकलचं एखादं वर्तमानपत्र, म्हणजे छोटं मॅगझिन वगैरे एखादं घेऊन बसतं आणि ते वाचतंय, किंवा ज्याच्यामध्ये राजकारणी गोष्टी असतात जास्त, असे जर तुम्ही वाचत असाल तर त्याचा तुम्हाला काहीही फायदा नाही तुमच्या एक्झामच्या दृष्टीने. ओके, जर मराठीमध्ये सांगाल मला महाराष्ट्रामध्ये विचार केला तर आपलं लोकसत्ता बेस्ट आहे. आणि जर तुम्ही म्हणजे UPSC MPSC प्रत्येकाचाच विचार केला तर इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू हे जे पेपर्स आहेत तर हे न्यूजपेपर फार महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी. पण हे वाचताना सुद्धा, म्हणजे न्यूजपेपर वाचताना कोणती काळजी घेतली पाहिजे हेही तुम्हाला समजलं पाहिजे. जर तुम्ही न्यूजपेपर ओपन केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा जाहिराती असतात, कोणाच्या तरी बर्थडेच्या कोणीतरी शुभेच्छा दिलेल्या असतात किंवा इतर काही मनोरंजनात्मक गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये असतात, म्हणजे काही बॉलिवूड इंडस्ट्रीशी रिलेटेड वगैरे काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये न्यूज आलेल्या असतात. तुम्हाला हे समजलं पाहिजे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत.
कोणता घटक आहे जो तुम्हाला तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला वाचायचा आहे. मग तुम्हाला जर हे समजत नसेल आणि तुम्ही दिवसातले 4 तास जर न्यूजपेपर रिडिंगमध्ये घालवत असाल तर मग ते कम्प्लिटली रॉंग आहे. याच्यापेक्षा मग तुम्ही न्यूजपेपर न वाचलेला बरा. त्यानंतर न्यूजपेपर कधी वाचावा हे सुद्धा समजलं पाहिजे. म्हणजे काही विद्यार्थी काय करतात, सकाळी उठल्या उठल्याच न्यूजपेपर घेऊन बसतात आणि 3-4 तास जे अभ्यासाचे आपले, म्हणजे ज्यावेळेला आपला चांगला अभ्यास होऊ शकतो तर असे तास ते न्यूजपेपरमध्ये घालवतात, जे की कम्प्लिटली रॉंग आहे. त्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा न्यूजपेपरमध्ये आपल्याला विचलित करणाऱ्या अशा घटना दिलेल्या असतात, बातम्या दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये एखादी ॲक्सिडेंटची बातमी असू शकते, एखादी आत्महत्येची बातमी असू शकते, बऱ्याच अशा बातम्या असू शकतात ज्या की आपल्याला विचलित करू शकतात. आणि अशा बातम्या वाचल्यामुळे आपला अख्खा दिवस खराब जातो, आपण मेंटली तेवढे स्टेबल राहत नाही जेवढे आपण असायला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सकाळी सकाळी न्यूजपेपर अजिबात वाचू नका. तुम्ही संध्याकाळी रात्री थोडा वेळ न्यूजपेपर घेऊन बसू शकता, मॅक्झिमम 1 तास खूप झाला न्यूजपेपरसाठी, पण त्याच्यातून पण सिलेक्टिव्ह बातम्या तुम्हाला वाचायच्या आहेत. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही न्यूजपेपर वाचू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, चालू घडामोडींचा अभ्यास कधीपासून कधीपर्यंत करावा. जर तुम्ही मला कधीपासून हा प्रश्न विचारला तर ठीक आहे, मी तुम्हाला सांगू शकते. पण जर तुम्ही कधीपर्यंत असा प्रश्न विचारत असाल तर मग हा प्रश्नच चुकीचा आहे असं मी म्हणते. त्याचं कारण म्हणजे कधीपर्यंत हा प्रश्न विचारायला, जर तुम्ही आत्ता मला विचारत असाल की तुमची प्री एक्झाम आहे म्हणून तुम्ही विचारताय की मॅडम करंट अफेअर्स कधीपर्यंत करू, मग याचा अर्थ असा आहे का की तुम्ही मेन्स देणारच नाही, तुम्ही मेन्सला पोचणारच नाही? मेन्सला पण तुम्हाला करंट अफेअर्स करायचे आहेत, मग कधीपर्यंत हा प्रश्न तुमच्या डोक्यातच नाही आला पाहिजे. कारण जर तुम्ही आत्ता जूनपर्यंतचे करंट अफेअर्स तुम्ही समजा प्रीसाठी वाचले, मेन्सला तुम्हाला परत जूनपासून पुढचे करंट अफेअर्स वाचावे लागणार आहेत, करंट अफेअर्स तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा पाहावे लागणार आहेत, मग तुम्ही करंट अफेअर्स कधीपर्यंत करू असा प्रश्नच नाही विचारायला पाहिजे. पहिली गोष्ट, आत्ता उरतो प्रश्न कधीपासून करू. तर जनरली सगळ्यांनाच माहिती आहे की 1 वर्षापासूनचे, म्हणजे आपली एक्झाम जेव्हा असेल तर त्याच्यापूर्वी 1 वर्षापासूनचे करंट अफेअर्स आपण करतो. मग आता इथे हा प्रश्न का बनतो, कारण जे काही COVID-19 जी काही परिस्थिती उद्भवली, लॉकडाऊन असेल, त्याच्यामुळे जे आपल्या एक्झाम डेट पोस्टपोन झाल्या, मग क्वेश्चन पेपर रेडी होते का नव्हते, या सगळ्यामुळे हा गोंधळ आहे. पण जर राज्यसेवेचा विचार केला तर सगळ्यांनाच माहिती आहे की राज्यसेवेचे क्वेश्चन पेपर जे आहेत ते ऑलरेडी म्हणजे बनलेले होते, ते सेट जे होते ते त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवलेले होते. त्यामुळे राज्यसेवेचे क्वेश्चन पेपर चेंज होण्याची आणि नवीन क्वेश्चन पेपर चेंज होण्याची शक्यता ही खूपच कमी आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा करंट अफेअर्स कराल तर तुम्हाला राज्यसेवेसाठी जानेवारी 2019 करंट अफेअर्स करायचे आहेत, ते साधारणतः जानेवारीपासून ते मार्च 2020 पर्यंत. ओके, कारण एप्रिलमध्ये आपली एक्झाम होणार होती, सो त्या अगोदरचे करंट अफेअर्स आपल्याला येतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे याच्यासाठी करायचे आहेत कंबाईनसाठी, तर ते मात्र तुम्हाला अगदी जून जुलैपर्यंत करंट अफेअर्स करावे लागणार आहेत. पण त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही एप्रिलसाठी म्हणजे राज्यसेवेसाठी ज्यावेळेला तुम्ही करत आहात करंट अफेअर्स, तर तुम्हाला 2019 मे मंथमध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत, मे 2019 ज्या निवडणुका झालेल्या आहेत, तर त्या निवडणुका तुम्हाला अगदी व्यवस्थित करायच्या आहेत. कारण निवडणुका या 5 वर्षातून एकदा होतात, म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांबद्दल बोलते मी, 5 वर्षातून एकदा होतात. आणि या निवडणुका प्रत्येक वर्षी म्हणजे आत्तापासून ते पुढच्या 5 वर्षापर्यंत, जसं आपण लोकसंख्येला 10 वर्षाचा कालावधी विचारात घेतो तसा आयोगाला 5 वर्षापर्यंत विचारायला, आता हा एवढा टॉपिक तर म्हणजे हा यावर्षी तर विचारायलाच पाहिजे त्यांनी, कारण ते विचारतात. त्यामुळे आपल्याला या घटकाचा अभ्यास व्यवस्थितपणे करायचा आहे. लोकसभा निवडणुका, त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकांसोबतच कोणकोणत्या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही राज्यसेवा प्लस तुम्ही जर कंबाईंड ह्या दोन्ही एक्झाम देणार असाल मग तुम्हाला जानेवारी 2019 करंट अफेअर्स करायचे आहेत. ते तुम्ही आत्ता चालूपर्यंत करंट अफेअर्स तर करायचेच आहेत, पण इथून पुढे सुद्धा तुम्हाला करंट अफेअर्स वाचायचं बंद करायचं नाही. त्याचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही प्री द्याल, प्री क्वालिफाय व्हाल आणि तुम्ही मेन्ससाठी जाल, त्यावेळेला तुम्हाला आत्ता जे करंट अफेअर्स तुम्ही वाचणार आहात तेच उपयोगी येणार आहेत. सो करंट अफेअर्सचा अभ्यास कधीपर्यंत करू असा प्रश्न विचारू नका. जर डाऊट असेल कधीपासून करायचा तर तो डाऊट तुमचा आत्ता या सेशनमध्ये क्लिअर झाला असेल.
सो आता जास्त वेळ वाया न घालवता पटकन करंट अफेअर्सचं जे काही मटेरियल अवेलेबल आहे, जर नसेल अवेलेबल तर जे काही लेक्चर्स मिळतील सध्या, जर तुम्हाला परिक्रमा वगैरे मिळत नसेल समजा अवेलेबल नसेल, तर अशा वेळेला मग तुम्ही काय करायला पाहिजे, जे काही लेक्चर्स वगैरे आहेत पण क्वालिटी लेक्चर्स बघा. उगीचच कोणीतरी काहीतरी वन लाईनर क्वेश्चन उचलून टाकलेत, कशावरती पण प्रश्न बनवलेत, म्हणजे की 2019 निवडणुका झाल्या आणि मग पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली किंवा कोण निवडून आलं, असले प्रश्न पाहू नका. ओके, तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने क्वालिटी क्वेश्चन्स, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, कोणत्या घटकावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, याचा विचार करूनच तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास करा, तर त्या अभ्यासाचा फायदा होईल. अदरवाईज तुमचे करंट अफेअर्सचं तुम्ही जे बाकीचं जर वाचत बसत असाल तर त्याचा तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने काही फायदा होणार नाही. एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असेच करंट अफेअर्स फक्त तुम्ही करा. ओके, सो आय होप आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. तुम्ही मला वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा फॉलो करू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला असेच काही उपयुक्त व्हिडिओ लेक्चर्स मिळतील जे की तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये हेल्प करतील. थँक्यू.